मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांचं मध्ये भेट देणार आहोत विक्रोळीतल्या हावरे प्रॉपर्टीजच्या इंटेलिजेन्शिया या अत्याधुनिक प्रकल्पाला. तसंच आपण नजर टाकणार प्रॉपर्टी रेट्सवर. विक्रोळी म्हणजे सर्वार्थानं प्राईम लोकेशन आणि ह्याच विक्रोळीमध्ये उभा राहतोय हावरे प्रॉपर्टीजचा इंटेलिजेन्शिया हा हायटेक प्रकल्प. ह्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच अक्षय तृतीयेच्या दिवशी संपन्न झाला. चला तर ह्या प्रकल्पाला भेट देऊया आणि जाणून घेऊया ह्या प्रकल्पाविषयी. नमस्कार. घर स्वप्नांच्या सर्व प्रेक्षकांना माझा म्हणजे अमित सुरेश हावरेचा सप्रेम नमस्कार. मित्र, हावरे प्रॉपर्टीज हे नाव आपण जे गेल्या 2 दशकांपासून ओळखतो ते नॅनो हाऊसिंगच्या संकल्पामध्ये ओळखतो. आपण एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत, एक इंटेलिजंट होम्स असा एक कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत आणि ह्यामध्ये वी आर लॉन्चिंग इंडियाज फर्स्ट इंटेलिजंट होम्स प्रोजेक्ट इंटेलिजेन्शिया बाय हावरे प्रॉपर्टीज. मी या प्रोजेक्टमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, इंटेलिजेन्शियाचं लोकेशन साऊथ JVLR म्हणजेच विक्रोळी इथे आहे. आपण मुंबई सिटीला जर बघितलं तर मुंबई सिटीच्या सेंटरमध्ये असणारं हे लोकेशन आहे आणि एक्स्ट्रीमली वेल कनेक्टेड. ह्याच्यामध्ये रोड्स कनेक्टिव्हिटी, रेल्वे कनेक्टिव्हिटी, मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि एअर कनेक्टिव्हिटीसुद्धा खूप चांगल्या ह्या लोकेशनला अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून 2 मिनिटाच्या अंतरावर असणारं हे लोकेशन आहे. JVLR पासून 5 मिनिटाच्या अंतरावर असणारं हे लोकेशन आहे. पवई सारख्या बिझनेस डिस्ट्रिक्टपासून 10 मिनिटाच्या आत आपण इथे पोहोचू शकतो असं हे लोकेशन आहे. विक्रोळी रेल्वे स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिटाच्या अंतरावर असून प्रोपोज टागोर नगर मेट्रो स्टेशन 10 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला वॉकिंग या प्रोजेक्टपासून आहे. त्यामुळे वॉकिंग डिस्टन्सवरती लोकल ट्रेन, मेट्रो आणि हायवे असं असणारं खूप चांगलं वेल कनेक्टेड हे लोकेशन आहे. आणि जे बिझनेस डिस्ट्रिक्ट्स आहेत, कमर्शियल लोकेशन्स आहेत, पवई, BKC ह्या लोकेशनशी व्हेरी वेल कनेक्टेड आणि साऊथ मुंबईला सुद्धा ईस्टर्न फ्रीवेने व्हेरी वेल कनेक्टेड असं हे लोकेशन आहे. मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट ह्या लोकेशनपासून 25 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला आहे. आणि नवीन एअरपोर्ट आणि जुना एअरपोर्ट म्हणजे नवीन प्रपोज नवी मुंबई एअरपोर्ट आणि करंट एअरपोर्टला कनेक्ट करणारी जी मेट्रो रेल आहे ही सुद्धा विक्रोळीवरून पास ऑन होणार आहे. ह्यासोबतच विक्रोळी नवी मुंबई ओव्हरसी ब्रिज हा जो प्रपोज ब्रिज आहे ह्या ब्रिजमुळे खूप चांगली कनेक्टिव्हिटी नवी मुंबईला सुद्धा एस्टॅब्लिश होणार आहे. आणि बिकॉज ऑफ ऑल दीज रोड्स, बिकॉज ऑफ ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, SCLR, JVLR, ईस्टर्न फ्रीवे आणि प्रपोज ओव्हरसी ब्रिज ह्याच्यामुळे विक्रोळी बिकम्स द सेंटर ऑफ द मुंबई सिटी. ह्यासोबतच सिटीच्या सेंटरमध्ये असताना सुद्धा एक निसर्गरम्य वातावरण असणारं म्हणजे मँग्रोव्सचा जो बेल्ट आहे विक्रोळीला, इट इज अ व्हेरी ग्रीन लोकेशन. ह्यासोबतच वी आर बिल्डिंग द टॉलेस्ट टॉवर्स इन विक्रोळी ॲट G+22 floors. आपली बिल्डिंग विक्रोळीची टॉलेस्ट टॉवर असणार आहे, त्यामुळे ह्या ग्रीन मँग्रोव्सचा खूप सुंदर व्ह्यू आपल्या बिल्डिंगपासून आहे. सिटीच्या सेंटरमध्ये असणारं आणि नेचरला क्लोज असणारं हे मला वाटतं एक युनिक लोकेशन आपल्याला विक्रोळीमध्ये भेटतं आणि त्यामुळे ह्या चांगल्या लोकेशनमध्ये आम्ही सर्वांचं स्वागत करतो. मित्र, इंटेलिजन्सच्या विक्रोळी ह्याच्या आसपास खूप चांगल्या कनेक्टिव्हिटीमध्ये व्हेरी वेल कनेक्टेड डिस्टन्सेसवरती असणारे सगळे मॉल्स, हॉस्पिटल्स, स्कूल्स आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत. ह्यामध्ये RCT मॉल 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, गोदरेज मेमोरियल हॉस्पिटल 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, डॉन बोस्को स्कूल 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, पवईचे मॉल्स 5 मिनिटाच्या अंतरावर आहेत. मित्रो, इंटेलिजन्सच्या हा जो आम्ही प्रोजेक्ट प्लॅन केला याच्यामध्ये बऱ्याचशा इंटेलिजंट अम्युनिटीज आम्ही प्लॅन केल्या आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याकडे आहे एक ऑटोमेटेड पार्किंग टावर, ह्याच्यामध्ये आपली गाडी आपण काही न करता ह्याच्यामध्ये सोडून मोबाईल ॲपद्वारे आपण 31 फ्लोअरच्या कार पार्किंग टावरमध्ये ऑटोमॅटिकली पार्क होऊ शकते. वी हॅव एन इंटेलिजन्स झोन. मित्रो, रिसर्च शोज अस दॅट चिल्ड्रन वेन दे स्टडी टुगेदर त्यांचा इंटेलिजन्स कोशंट हा हायर दॅन ॲव्हरेज असतो, त्यामुळे आम्ही एक इंटेलिजन्स झोन कम कॉमन स्टडी रूम प्लॅन केलेली आहे. ह्या इंटेलिजन्स झोनमध्ये मुलांसाठी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज ज्या क्लासेससाठी आज आई वडिलांना मुलांना ड्राईव्ह करून घेऊन जावं लागतं, ह्याच्यामध्ये ड्रॉइंग, म्युझिक, सिंगिंग, कराटे, अबॅकस, मॅथमॅटिक्स, सायन्स ह्या सगळ्या क्लासेससाठी सोय आहे. ह्यासोबतच याच्यामध्ये आहे कॉमन स्टडी रूम विथ लायब्ररी, कम्प्युटर्स, वायफाय आणि प्रिंटर्स.
म्हणजे मुलांना प्रोजेक्ट्स करण्याची खूप चांगली सोय इथे आहे. ह्यासोबतच ह्या पूर्ण इंटेलिजन्स झोनमध्ये कॉमन स्टडी रूम प्लॅन केली आहे, जेणेकरून अभ्यासाला चालना देणारं आणि एक कॉम्पिटिशनचं ॲटमॉस्फिअर क्रिएट करणार. वी आर क्रिएटिंग एन इंटेलिजंट स्पेस, असं हे खूप चांगली अम्युनिटी आपण इथे क्रिएट केलेली आहे. ह्यासोबतच आपल्याकडे आहे टेरेसवरती स्विमिंग पूल, एक नवीन इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट आपण जो अब्रॉडला बघतो, पण मुंबईमध्ये हा कदाचित खूप कमी बिल्डिंगमध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे की टेरेसवरती आपल्याला इन्फिनिटी एज जो स्विमिंग पूल आहे. वी हॅव इंटरनॅशनल कन्सल्टंट्स वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट. आपले जे आर्किटेक्ट आहेत ते सिंगापूरवरून आहेत, ह्यांनी हा स्विमिंग पूल डिझाईन केला आहे. आणि टेरेस स्विमिंग पूल सोबतच वी हॅव अ कम्प्लीट टेरेस लाउंज. आपल्या 22 फ्लोअर्स जी हायएस्ट आणि टॉलेस्ट बिल्डिंग विक्रोळीची आहे, ह्याच्या टेरेसवरती आपलं पूर्ण लाउंज आहे. याच्यामध्ये अर्बन फार्मिंग, चिलआउट झोन, चेस गार्डन, टी ड्रिंकिंग पॅव्हिलियन, योगा अँड मेडिटेशन डेक, ह्यासोबतच स्काय डायनिंग सुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळे खूप चांगल्या अमेनिटीज असणारं हे टेरेस आहे आणि कदाचित कुठल्या बिल्डिंगमध्ये आपण बघितल्या नसतील एवढ्या चांगल्या टेरेस अम्युनिटीज आपल्या प्रोजेक्टमध्ये आहेत. ह्याच्यामध्ये व्हर्टिकल गार्डन्स आणि ओपन वॉकिंग ट्रॅकसुद्धा प्लॅन केले गेलेले आहेत. ह्यासोबतच इंटेलिजन्शियामध्ये आपण प्लॅन केला आहे 2-फ्लोअर क्लब हाऊस. ह्या क्लब हाऊसमध्ये जिम, इंटरनल गेम्स रूम, लायब्ररी, बिझनेस सेंटर विथ वायफाय, विथ अ क्लब हाऊस, ह्यासोबत सगळ्या अम्युनिटीज ज्या आहेत त्या अल्ट्रा मॉडर्न आणि लक्झुरियस अशा पद्धतीने प्लॅन केल्या आहेत. ह्या प्रोजेक्टची जी एंट्रन्स लॉबी आहे, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव अन ॲक्सेस कंट्रोल ऑन दी एंटायर प्रोजेक्ट. पूर्ण प्रोजेक्टमध्ये येण्यासाठी गाड्यांना सुद्धा, व्हिजिटर्सला सुद्धा RFID टॅग्स आणि फिंगरप्रिंट्सनी कंट्रोल होतील. ॲक्सेस कंट्रोलनी ज्या एंट्रन्स लॉबीमध्ये आपण एंटर करू, इट इज अ व्हेरी वेल डिझाईन्ड डिझायनर एंट्रन्स लॉबी विथ इटालियन मार्बल फ्लोरिंग आणि एअर कंडिशन एंट्रन्स लॉबी अशी असणार आहे. एंट्रन्स लॉबीची हाईटसुद्धा एक्स्ट्रा हाईट आहे, जेणेकरून एक लक्झुरियस फील आपल्यालासुद्धा आणि आपल्या घरी येणाऱ्या गेस्टलासुद्धा या प्रोजेक्टमध्ये यावा. मित्र, वेन वी डिझाईन अन इंटेलिजंट होम, तर या घरामध्ये काय काय असावं हे जेव्हा आम्ही ड्रॉइंग बोर्डवरती प्लॅन केलं, तर एक अम्युनिटी सगळ्यात जास्त उठून आली ती म्हणजे होम ऑटोमेशन. इंटेलिजंटच्या या प्रोजेक्टमध्ये आपल्या घराचे सगळे डिव्हायसेस आपण मोबाईलवरती, टॅबलेटवरती, वायफायद्वारे कनेक्ट करू शकतो. आणि नॉट जस्ट मोबाईल अँड टॅबलेट अँड कम्प्युटर्स, आपण याला व्हॉइस कमांडने सुद्धा कंट्रोल करू शकतो. त्यामुळे आपण घराशी संवाद साधू शकतो आणि आपण म्हटल्यानंतर आपल्या आवाजाच्या कंट्रोलवरती हे घर सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करेल. वी कॅन कंट्रोल ऑल द लाईट्स, फॅन्स, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, TV, AC, वॉशिंग मशीन, कॉफी मशीन, ह्या सगळ्या गोष्टी आपण घराच्या ज्या आहेत त्या व्हॉइस कमांडवरती टाकलेल्या आहेत. आणि ह्याच्यासाठी आम्ही जगातल्या बेस्ट कंपनीज ॲपल, ॲमेझॉन आणि गुगलशी टायअप केलेलं आहे, which brings you the entire home automation system at Intelligentsia. मित्रो, हावरे प्रॉपर्टीचा इंटेलिजन्सच्या प्रोजेक्ट जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की आतल्या सगळ्या अम्युनिटीज बारकाईने डिटेल्डमध्ये प्लॅनिंग केल्या आहेत आणि जास्तीत जास्त लक्झरी अम्युनिटीज आम्ही प्लॅन केल्या आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला भेटणार 4 feet by 4 feet लक्झुरियस इटालियन मार्बल लुकच्या टाईल्स, जेणेकरून आपल्या घरामध्ये जॉईंट्स कमी दिसतात टाईल्समध्ये आणि स्पेशियस असं पूर्ण आपलं घर दिसतं. आपल्या घरामध्ये जे ब्लॉक्स आहेत ते लाईट वेट ब्लॉक्स यूज केल्या गेलेले आहेत. ह्याच्यावरती प्लास्टरच्या नंतर जिप्समची फिनिश चढवली गेलेली आहे. ह्याच्यावरती पूर्ण घरामध्ये आपण इंटिरियर लक्झुरियस प्लास्टिक पेंट अप्लाय करतोय, जेणेकरून जर आपल्या लहान मुलांनी क्रेयॉन्सनी सुद्धा भिंती रंगवल्या आपण सहज स्पॉन्जनी तो पेंट वाईपआउट करू शकतो आणि पूर्ण आपलं घर परत क्लीन होऊ शकतं. ह्यासुद्धा आपण आता सॅम्पल फ्लॅटच्या आतमध्ये भेट देऊया. सॅम्पल फ्लॅटमध्ये आपल्याला दिसतील की खूप चांगल्या अम्युनिटीज आहेत. फुल हाईट फ्रेंच विंडोज पूर्ण घरामध्ये दिल्या आहेत. ह्या फ्रेंच विंडोज ॲल्युमिनियम आणि ॲनोडाईज स्लायडिंग विंडोज नसून UPVC स्लायडिंग विंडोज आपण यूज करत आहोत. UPVC वैशिष्ट्य म्हणजे दीज विंडोज आर साऊंड प्रूफ आणि रेन प्रूफ. ह्यासोबतच आपण जो ह्याच्यामध्ये ग्लास यूज केला आहे तो इम्पोर्टेड हीट रिड्युसिंग ग्लास आपण यूज केला आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये उजेड तर पूर्ण येईल पण इन्फ्रारेड आणि UV रेज ब्लॉक झाल्यामुळे घरात वॉर्म नाही येणार. त्याच्यामुळे हीट रिड्युसिंग ग्लास यूज केल्यामुळे घराची एअर कंडिशनिंग कॉस्ट सुद्धा कमी होईल. मित्रो, घराचं हार्ट म्हणजे किचन. घरात आपली गृहिणी किंवा आई, बायको सगळ्यात जास्त वेळ कुठे स्पेंड करते तर किचनमध्ये. इंटेलिजन्शियामध्ये आम्ही किचन खूप बारकाईने प्लॅन केलं आहे आणि इंटेलिजंटली प्लॅन केलं आहे. ह्या किचनमध्ये आपल्याला फुल्ली फर्निश मॉड्युलर किचन भेटणार आहे, विच इज इम्पोर्टेड फ्रॉम स्पेन आणि युरोपियन स्टँडर्ड्सनी क्रिएट केलं गेलेलं हे किचन आहे. याच्यामध्ये सगळे ड्रॉअर्स आणि डोअर्स जे आहेत हे सॉफ्ट क्लोजिंग ड्रॉअर्स आणि डोअर्स आहेत. ह्यासोबतच किचनचे सगळे अप्लायन्सेस सुद्धा प्री फिट करून आपल्याला भेटणार आहेत. ह्याच्यामध्ये हॉब, गॅस, चिमनी, मायक्रोवेव्ह हे सगळे अप्लायन्सेस
आणि युरोपियन स्टँडर्डचे अप्लायन्सेस आपल्याला ऑलरेडी किचनमध्ये बघायला भेटतात. त्यामुळे एक व्हेरी वेल डिझाईन्ड डिझायनर किचन आपल्याला भेटतंय. आणि ह्या किचनला आपण जर भेट द्याल तर आय एम शुअर आपल्या ज्या सगळ्या लेडीज कस्टमर्स आहेत, ज्या सगळ्या आई बहिणी ज्या व्हिजिट करतात, त्या सगळ्या ह्या किचनच्या प्रेमात पडाल ही मला खात्री आहे. किचनमध्ये आपण एक स्क्रॅच प्रूफ असा किचन सिंक देत आहोत आणि किचनचा जो टॅपसुद्धा आपण खूप इंटेलिजंटली डिझाईन केला आहे. याच्यामध्ये दिस इज एन एक्सटेंडेबल टॅप विच हॅज बीन स्पेशली डिझाईन. जर इंटेलिजन्सच्यामध्ये आपण जर एक्सपिरियन्स सेंटरला भेट दिली तर आपल्याला इथे बघायला मिळेल की शो फ्लॅट जो आपला आहे तो आपण पूर्ण डिझाईन केला आहे. आणि शो फ्लॅटमध्ये जे बाथरूम्स आहेत ते व्हेरी वेल स्पेशियस पद्धतीने डिझाईन केले आहेत. बाथरूममध्ये ज्या अमेनिटीज आहेत ह्या सगळ्या जर्मन फिटिंग्स आणि सॅनिटरी फिटिंग्स आणि फिक्स्चर्स आपण लावल्या आहेत. त्यामुळे इंटरनॅशनल ब्रँड्स सगळ्यांशी आपण जो टायअप केला आहे ह्यामध्ये आपल्याला स्लिम वॉश बेसिन आणि स्लिम सीट कवर असणारा वॉल हँगिंग WC, ह्यासोबतच ओव्हरहेड शॉवर आणि हँड शॉवर आणि हॉट अँड कोल्ड वॉटरचं मिक्सर सुद्धा आपल्याला या प्रोजेक्टमध्ये भेटतं. त्यामुळे बाथरूमच्या सगळ्या अमेनिटीज सिम्पल, एलिगंट आणि अल्ट्रा लक्झुरियस अशा प्लॅन केल्या आहेत. आणि बाथरूमला लागून आपल्याला जो ड्राय एरिया भेटतो त्याच्यामध्ये वॉशिंग मशीनची सोय आणि कपडे सुकवण्याची सोय केलेली आहे. हावरे प्रॉपर्टीजचा इंटेलिजन्शिया हा हायटेक प्रकल्प उभारतोय. चला तर या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूयात. अलेक्सा, आय एम होम. ओके, मित्रो बघू शकतो की आय एम होम म्हटल्यानंतर हे घर कसं आपलं स्वागत करतं. सगळे पडदे ऑटोमॅटिक उघडतात, सगळे लाईट्स ऑटोमॅटिकली ऑन होतात, AC आपल्या डिझायर टेम्परेचरवरती सेट होतो आणि द होम वेलकम्स यू ऑटोमॅटिकली. सो दिस इज अन इंटेलिजंट होम. टर्न ऑन द कर्टन्स असं म्हटल्यावरती आपल्या घराचे पडदे ऑटोमॅटिकली उघडतील. व्हॉइस कमांडवरती आपण एअर कंडिशनर्स, TV, वॉशिंग मशीन, कॉफी मशीन हे सगळं कंट्रोल करू शकतो. सगळे लाईट्स, फॅन्स, ACs कंट्रोल करू शकतो. ह्यासोबतच यू कॅन ऑल्सो ऑर्डर युअर बर्गर, पिझ्झा, यू कॅन ऑर्डर फॉर एन उबर ऑर ओला टॅक्सी. आणि या सगळ्या गोष्टी आपण सहज व्हॉइस कमांडने कंट्रोल करू शकतो. ही इंटेलिजंट होमची ब्युटी आहे. अलेक्सा, टर्न ऑन लिव्हिंग TV. टर्न ऑन द TV म्हटल्यावरती TV ऑटोमॅटिकली चालू होतो. चॅनलसुद्धा आपण चेंज करू शकतो. आपल्याला जर घरी येऊन मॅच बघायची असेल, फक्त व्हॉइस कमांड दिला तर आपला डिझायर्ड चॅनल लागू शकतो, डिझायर्ड टेम्परेचर AC सेट होऊ शकतं आणि सगळे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस ऑफ द होम कॅन बी कनेक्टेड ऑन दिस व्हॉइस कमांड. इंटेलिजन्सच्या सर्व घरांमध्ये एक स्पेशियस लिव्हिंग रूम आपण प्लॅन केली आहे. ह्यासोबतच लिव्हिंग आणि डायनिंगचं सुद्धा ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे. त्यामुळे चांगले स्पेशियस मोठे घर आपल्याला हवे असतील तर आम्ही सर्वांचं इथे स्वागत करतो. इंटेलिजन्सच्या प्रत्येक घरामध्ये वी आर प्रोव्हायडिंग अ फुल्ली इक्विप्ड मॉड्युलर किचन
दिस किचन हॅज बीन मॅन्युफॅक्चर्ड इन स्पेन अँड इम्पोर्टेड. ह्याची वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे जे ड्रॉअर्स आहेत आणि डोअर्स आहेत हे सॉफ्ट क्लोजिंगमध्ये, आपण जर डोर बँग जरी केलं तरी हे सॉफ्टली क्लोज होणारे डोअर्स आणि ड्रॉअर्स आहेत. ह्यासोबतच किचनचे सगळे अप्लायन्सेस आहेत, ह्याच्यामध्ये हॉब असेल, चिमनी असेल, मायक्रोवेव्ह असेल, हे सगळे आपण इथे प्रोव्हाइड करत आहोत. ह्यासोबतच किचनचं जे सिंक आहे, दिस इज अ स्क्रॅच प्रूफ सिंक, आणि किचन टॅपसुद्धा इंटेलिजंटली प्लॅन केला आहे, विच इज अन एक्सटेंडेबल टॅप, म्हणजे नळ भाजीपर्यंत जाईल, भाजीला नळापर्यंत आणायची गरज पडणार नाही. सो दिस इज अन एक्स्ट्रीमली वेल डिझाईन इंटेलिजंट किचन, आणि मला खात्री आहे की जे लोक साईटला व्हिजिट करतील त्यांना हे किचन खूप आवडेल. इंटेलिजन्सच्या प्रत्येक बाथरूममध्ये आम्ही डिटेल्ड प्लॅनिंग केली आहे. ह्याचे जे सगळे अम्युनिटीज आहेत ते युरोपियन फिटिंग्स, सॅनिटरी आणि सीपी फिटिंग, सगळे जर्मन फिक्स्चर्स आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला भेटतं एक व्हेरी वेल डिझाईन्ड स्लिम वॉश बेसिन, ह्यासोबतच जर्मन फिटिंग्स अँड फिक्स्चर्स ऑफ टॅप्स, ह्यासोबतच स्लिम सीट कवर असणारे डब्ल्यू सीज, वी गेट हँड शॉवर्स, ओव्हरहेड शॉवर्स आणि हॉट अँड कोल्ड मिक्सर्स. ह्यासोबतच बाथरूमला लागून आपण प्लॅन केला आहे एक ड्राय एरिया, विच इज अ व्हेंटिलेटेड ड्राय एरिया, आणि वॉशिंग मशीनची सुद्धा इथे सोय केलेली आहे. त्यामुळे आपल्या घरी काम करणारे मेड्स इथे काम करू शकतील आणि इथे कपडे धुण्याची आणि सुकवण्याची सुद्धा सोय होऊ शकेल. इंटेलिजन्स ह्याची स्पेशालिटी आहे आमचे चिल्ड्रन बेडरूम. चिल्ड्रन बेडरूम्स आम्ही खूप स्पेशियस प्लॅन केले आहेत, म्हणजे दोन मुलांना सुद्धा झोपायसाठी, अभ्यास करायसाठी आणि उड्या मारायसाठी, खेळायसाठी सुद्धा खूप जागा आहे. वेलकम टू द मास्टर बेडरूम. इंटेलिजन्सच्या सगळ्या बेडरूम्स आपण स्पेशियस रित्या प्लॅन केल्या आहेत, आणि या बेडरूम्समध्ये ए सी लावून आपण देत आहोत. सो इंटेलिजन्सच्या प्रत्येक घरामध्ये दे आर एअर कंडिशन्ड होम्स, आणि ऑल द बेडरूम्स अँड ऑल द लिव्हिंग रूम्स हॅव व्हेरी गुड क्वालिटी ब्रँडेड ए सीज ऑलरेडी फिटेड. त्यामुळे हे एअर कंडिशन घर आपण इथे विकत घेत आहोत. मित्रो, इंटेलिजन्सचा शो फ्लॅट आपण बघितला, आपल्याला नक्की आवडला असेल. मी सर्वांना विनंती करेन की आपल्या फॅमिलीसोबत या साईटला भेट द्या. आमचा जो एक्सपिरियन्स सेंटर आहे खूप युनिक पद्धतीने प्लॅन केला आहे. ह्यासोबतच मी सर्वांना विनंती करेन की फॅमिलीसोबत या साईटला भेट द्या, सोबत चेकबुक असू द्या, आणि ह्या साईटला भेट दिल्यानंतर आपल्या घराचं स्वप्न नक्की साकार होईल याचा मला विश्वास आहे. आय वेलकम यू ऑल टू इंटेलिजन्सिया, इंटेलिजंट स्पेसेस फॉर इंटेलिजंट पीपल, अ कॉन्सेप्ट हाऊसिंग प्रोजेक्ट बाय हावरे प्रॉपर्टीज. नमस्कार. आजकाल घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं, यासाठीच एक नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर.
असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुढच्या आठवड्यातही असेच काही प्रोजेक्ट्स, त्याचबरोबर गृहसजावटीच्या वस्तू आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची, तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.